नमस्कार मंडळी मी तृषा आपण सर्वांचं आपल्या भाऊ अँड तुषा वीज जिग्ञासा या युट्यूबच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी हे जे सगळे व्हिडिओ मी दिवाळीमध्ये बनवून ठेवत आहे पण व्हिडिओ कधी तुमच्यासोबत शेअर होणार काय माहिती नाही कारण की भाताची सुगे पुन्हा जिज्ञासा हे म्हणजे आगावपणा किंवा तिला सांभाळणं या सगळ्यामध्ये सगळे व्हिडिओ मागं पुढं होतात हे मी नेहमीच तुम्हाला सांगत असते तर इथं मी जे आपले पोहे आहेत चिवड्याचे पोहे कसे बनवायचे हे थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर एक किलोचं हे पॅकेट आहे तर जो दिवाळीमधला फरार करण्यासाठी चालू आहे त्यामुळे सगळं आजूबाजूला तुम्हाला पसारा दिसत आहे तर मी तर, तर जी पोहे जे आपली लोखंडाची चाळण गावाकडच्या जुन्या पद्धतीची चाळण असते तर त्याच्यामध्ये चाळत आहे आणि जिग्या इथं चिरमूरे खात आहे तर याच्यामध्ये थोडीफार घाण असते आणि अशा पद्धतीनं चाळून घेतल्याशिवाय जे काही चिवड्याचे पोहे आहेत ते मंडळी वापरू नका तर लसूण घेतलेले आहे टर्फल सकट आणि अशा पद्धतीनं लसूण वापरल्यानंतर खूप टेस्ट येते तर एका कढईमध्ये थोडं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हा पोह्यांचा चिवडा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे फुटाणे डाळ त्याचबरोबर कढीपत्ता मी इथं धुवून घेतलेला आहे आणखीन काय काय सामान लागणार आहे हे, हे सुद्धा मंडळी मी तुम्हाला पुढे दाखवेनच अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान असा चिवडा कशा पद्धतीनं बनवायचा हेच मी तुम्हाला दाखवणार आहे तर फुटाणे डाळ खोबरं साखर पुन्हा लसूण चिचून घेतलेले आहे सालासकट आणि शेंगदाणे एवढं सामान मी घेतलेलं आहे तर या जे काही हे प्रमाण आहे हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि पोह्यांच्या मध्ये किती सारी घाण निघालेली आहे ते बघू शकता तुम्ही जो काही कडीपत्ता धुऊन घेतला होता त्याची पाणी काढून घेऊयात हो फराळाची जैन तयारी चालू आहे काय येईल

चुडा कसा बनवायचा याचबरोबर काही टिप्स पण मी तुम्हाला सांगणार ला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर हे बघू शकता इकडं आपण कढईमध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत आणि मंदाचे वरती हे सगळे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बऱ्याचशा मैत्रिणी काय करतात की म्हणजे शेंगदाणे हे चांगल्या पद्धतीनं भाजत नाहीत त्यामुळं ते थोड्या म्हणजे थोड्या वेळानंतर पोह्यांच्या मध्ये चिवड्या चिवड्यात टाकल्यानंतर मऊ पडतात त्यामुळे मंदाचेवरती वरती तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीनं आणि जरा सावकाश हे करावं लागतं कारण की शेंगदाणे तेलामध्ये टाकल्यानंतर तेल बघा उडतं अंगावरती त्यामुळं सावकाशपणे हे करावं लागतं आणि त्याचबरोबर जो काय आपण दिवाळीचा फराळ करतो तो सगळा म्हणजे एक एकंदरीत तेलाच्या विषयी सगळा असतो म्हणजे तळणं जास्त आपलं असतं त्यामुळं घाई गडबडीमध्ये किंवा काहीतरी म्हणजे अपघातामुळे तेल अंगावर सांडण्याची उडण्याची खूप शक्यता असते त्यामुळं माझ्या सगळ्या मैत्रिणींना विनंती आहे की तेलाचं काही पण करत असताना सावकाश करत जा इकडे दिदी बघा आजूबाजूचा पसारा मंडळी इग्नोर करा खूप सारा पसारा आहे आणि दोघांच निवांत काम आहे तर फुटाने डाळ दिदी खात आहे होय बनवायला तुमच्यावर दोघांच्यावर बोलत शेंगदाणे जळतील हे बघू शकता आता शेंगदाणे बघा थोडेफार फिचत आहेत तर अशा पद्धतीनं शेंगदाणे थोडे थोडे फुटायला लागले की ओळखायचं की आपले शेंगदाणे चांगल्या पद्धतीनं भाजत आहेत बोलत बोलत आपले शेंगदाणे पण चांगले खरपूस असे तळून झालेले आहेत तर हे सगळे शेंगदाणे आपण तेलामधून काढून घेऊयात आणि पोह्यांच्या वरती टाकूयात म्हणजे त्याच्यामध्ये जे काही तेल असेल ते पोह्यांच्या मध्ये उतरेल तर शेंगदाणे खूप चांगल्या पद्धतीनं भाजावे लागतात भाजावे म्हणजे मंडळी तळावे लागतात तर अशा पद्धतीनं एक एक पदार्थ आपण तळून या पोह्यांच्या वरती काढून घेऊयात आता यामध्ये मंडळी आपण याच्यानंतर फुटाणे डाळ वापरणार आहोत जे काही मी साहित्य वापरत आहे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींना माहितीच आहे की यामध्ये ड्रायफ्रुट सुद्धा वापरले जातात तर गावाकडे मंडळी म्हणजे क्वचितच कोणीतरी जे काही आपण चिवडा बनवतो त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वापरतात तर मी सुद्धा इतर ड्रायफ्रुट्स वापरलेले नाहीत तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही नक्कीच वापरू शकता आता या गरम तेलामध्येच आपण टाकणार आहोत खोबऱ्याचे काप पातळ असे खोबऱ्याचे काप केलेले आहेत आणि हे पण अगदी मंद आचेवरती खरपूस असे भाजून घेणार आहोत म्हणजे चिवड्यामध्ये ते खाताना अगदी दाताखाली आल्यानंतर करकरीत असे आणि अगदी चविष्ट खमंग असे लागतील त्यामुळे मंद आचेवरती हे सगळं आपण एक प्रकारे तळून घेऊयात तर आपलं इथं तळून झालेलं आहे तर मी हे सगळं गाळून घेत आहे मंडळी आपल्या चॅनेलवरती गावाकडची मी खूप सारे व्हिडिओ दाखवत असते तर तुम्ही नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून मंडळी सपोर्ट करा कारण की खूप सारी मेहनत घेऊन मी व्हिडिओ बनवत असते त्यामुळं चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि आता याच तेलामध्ये आपण टाकणार आहोत लसूण तर खूप साऱ्या मैत्रिणींना अशा पद्धतीनं जी काही आपण सालासकट लसूण वापरतो ती आवडत नाही पण ख अशा पद्धतीनं तुम्ही जेवणामध्ये सुद्धा लसूण वापरून बघा खूप छान असं जेवण होतं आता ही लसुन सुद्धा आपण चांगली अशी परतवून घेणार आहोत तर मी थोडासा गॅस कमी करत आहे तर आपला आहे हा ब्रँडेड कुठला गॅस आहे माहितीच आहे सगळ्यांना आपला हा गोबर गॅस जुन्यातला म्हणजे जुन्यातला जो भिड्याची गॅस शेगडी असते ती मंडळी आहे मंडळी दिवाळीमधला जरी मी फराळ दाखवत असले व्हिडिओ जरी टाकायला लेट जरी झाला तरी जसा चकलीच्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद दिला अशाच पद्धतीने हा गावाकडील जो काही चिवडा आहे पोह्यांचा चिवडा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बाकीचे जे म्हणजे चिवड्याचे प्रकार असतात तो असाच तुम्ही बनवू शकता तर आपण आता याच तेलामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत आणि कढीपत्ता टाकताना मंडळी जपून टाकावा कारण की खूप सारा म्हणजे तेल आणि कढीपत्ता अंगावर उडतो तर याच्यामध्येच मी थोडीशी लसूण जी खलबत्त्यामध्ये राहिली होती तर तीसुद्धा टाकलेली आहे आणि ज्या काही या चिवड्यामध्ये आपण वापरणारे जे काही पदार्थ आहेत ते म्हणजे तळून घेताना अगदी सावकाशपणे तळून घ्यावेत आणि एक एक करून तळून घ्यावेत कारण की जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय केला तर ते जळण्याची पण शक्यता असते हा अशा पद्धतीनं सगळा फराळ बनवत असताना जिग्ग्यासारखी सारखी दमवत आणि हे कडीपत्ता तुम्हाला मी दाखवत आहे बघा किती कुरकुरीतपणा आहे त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर ही लसूणसुद्धा बघा तर मंडळी आता तुम्ही तेल बघितलं असाल तर थोडंफार तेलामध्ये म्हणजे जे काही आपलं थोडंफार लसणीचं किंवा इतर जे काही आपण पदार्थ तळले त्याचं थोडंफार हे काळपटपणा उरलेला आहे पण हेच तेल वापरा कारण की या तेलामध्ये जे काही आपण पदार्थ तळले तर त्याचा एक अंश उरलेला असतो तर याच तेलामध्ये आता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे त्याच्यामध्ये टाकलेली आहे मोहरी ही घरगुती छोटी मोहरीचे दाणे आहेत त्यामुळे छोटे तडतडत आहेत पण इतके लक्षात येत नाही आहेत ते आणि त्याच्यामध्येच टाकलेले आहेत जिरे आणि किती पद्धतीनं म्हणजे कशा पद्धतीनं जिरे तडतडत आहेत बघा याच्यावरूनच तेल किती गरम आहे हे आपल्या लक्षात येतं आता पूर्णपणे मी गॅस बंद केलेला आहे तेल गरम आहे आणि याच्यामध्येच टाकत आहे आपला हा चिवडा म्हणजे जो काही आपण बनवणार आहोत चिवडा त्याचा मसाला आणि आपलं हे कोल्हापुरी लाल तिखट फक्त कोल्हापूरकर म्हटलंच की बास होतं किती प्रमाणात आपण लाल तिखट खातो हे कोल्हापूरकरांना खूपच चांगल्या पद्धतीनं माहिती आहे त्यामुळं खूप सारं लाल तिखट मी इथं टाकलेलं आहे आणि जी आपली पळी आहे त्या पळीच्या सह्यानं तेल असं म्हणजे जे काही सामान घातलेलं आहे ते अशा पद्धतीनं मी ढवळून घेत आहे कारण की तेलामध्ये जेव्हा अशा पद्धतीनं आपण सगळं टाकतो तेव्हा गुटळ्या होतात तर थोडासा हिंग टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे अगदी थोड्या थोड्या प्रमाणातच हे मी टाकत ता आहे कारण की जो काही आपण चिवड्याचा मसाला वापरलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं सामान असतं खूप मैत्रिणींना ज्या काही या चिवड्या बनवण्याच्या ज्या काही स्टेप आहेत त्या माहिती नसतात काही काही मैत्रिणी काय करतात तर एकाच वेळेला तेलामध्ये शेंगदाणे खोबरं कडीपत्ता फुटाणे डाळ सगळं एकत्र घालून तळायचा प्रयत्न करतात तेव्हा एक, करता, ते एक वस्तू तळून निघते आणि एक वस्तू जळून निघते त्यामुळे ह्या अशा स्टेप तुम्ही फॉलो करा तुमचा चिवडा खूप छान होईल आता चवीनुसार मीठ टाकत आहे ऑलरेडी या पोह्यांच्यामध्ये थोडंफार मीठ असतं त्यामुळं मिठाचं प्रमाण एक कमी टाका आणि मीठ हे म्हणजे तेलामध्ये न टाकता अशा पद्धतीनं पोह्यांच्यावरती वरून टाका आता हे सगळं आपण मिक्स करूयात हलक्या हातानं मी हे सगळं स्वच्छ एका प्लॅस्टिकच्या पिशवीवर घेतलेलं आहे जर म्हणजे तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये किंवा पेपरवरती सुद्धा घेऊ शकता पेपरवरती घेतल्यानंतर काय होतं तर त्याच्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते सगळं तेल पेपर ओढून घेतो त्यामुळे मी हे पिशवीमध्ये घेतलेलं आहे आणि आता हे सगळं ट्रान्सफर करणार आहे छोट्याशा कडईमध्ये छोटीशी नाही ती मोठीशीच कडई आहे कारण की आपले पोहे एक किलो आहेत आणि हे सगळं साहित्य घातल्यानंतर त्याचं प्रमाण अजूनच वाढलेलं आहे मंडळी आपल्या चॅनेलवरती तुम्ही नव्यानंच हा पहिल्यांदाच हा आपला व्हिडिओ बघत असाल नवीनच असाल तर आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनेलवरती तुम्हाला गावाकडील वेगवेगळ्या ज्या काही रेसिपी आहेत त्याचबरोबर गावाकडील जे काही जीवन आहे त्याचविषयी शेतीविषयक दुग्धव्यवसायविषयक असे खूप सारे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर हे सगळं मी कढईमध्ये पोहे घेतलेले आहेत आणि हे सगळं म्हणजे तेल तेल जे आहे चटणी जी आहे ती पुसून घेत आहे तर या जो काही झारा या साया याच्या साह्यानं मी हे थोडंफार असं परतून घेण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे आपलं जे काही तेलामध्ये सामान घातलं होतं तर ते चांगल्या पद्धतीनं पोह्यांना लागेल हळूहळू पोहे आपल्या म्हणजे रंग बदलतील तुमच्या लक्षातच येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि मंडळी हा व्हिडिओ बघून तुम्ही पोहे बनवल्यानंतर तुमचा जो काही चिवडा आहे तो कधीही फसणार नाही खूप चविष्ट आणि म्हणजे जे काही त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे खोबरे कडीपत्ता घातलाय लसूण घातलाय ते अगदी कुरकुरीत होतील आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही घेतलेली आहे पिटी साखर कारण की चिवड्यामध्ये तुम्ही नंतर लास्टला वरून साखर पसरून टाका कारण की पिठीसाकरमुळं चिवड्याची टेस्ट खूप वाढते तर अशा पद्धतीनं आपण सगळा हा आता चिवडा मिक्स करून घेऊयात तर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे कारण की त्याच्यामध्ये जे काही आपण वापरलेलं सामान आहे ते मोडणार तोडणार नाही कारण की पोहे पण आपले कुरकुरीत असतात ता तर खूप सारं असं म्हणजे हाताने कुसकरा कुसकरू लागलो तर ते मोडण्याची शक्यता असते आणि अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही चिवडा बना बनवाल म्हणजे दिवाळीमध्ये चिवडा बनवून खावा असं नाही एरवी पण आपण घरामध्ये अशा पद्धतीनं चिवडा नक्कीच ट्राय करू शकतो आणि तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये व वरतून तुम्ही शेव घालू शकता स्वतः बनवू शकता किंवा विकतसुद्धा शेव मिळतो तर तो शेव याच्यामध्ये तुम्ही नक्कीच वापरू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता आणि ही काही चिवड्याची रेसिपी आहे ती मी माझी मंडळी माझ्या मम्मीकडून शिकलेली आहे ती खूप छान पद्धतीने सगळेच पदार्थ बनवते तर मम्मी जशा पद्धतीनं बनवते तशाच पद्धतीनं चिवडा कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवलेला आहे मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ हा आपला आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आता वरून मी ही साखर टाकत आहे बघा किती प्रमाणात टाकत आहे बघा खूप सारी पिठी जरी टाकली तरी चालतं कारण की त्यानं टेस्ट खूपच वाढते आणि अशा पद्धतीनं आपला हा खमंग असा चिवडा तयार झालेला आहे एक नंबर चोर गावलेला आहे मस्त झाले छान चव झाले कसा झाला खायच्या आधीच खाऊन खाऊन मस्त एक नंबर का दोन नंबर, एक नंबर मंडळी भाऊकडून तुम्हाला चिवडा कसा झाला हे समजलंच ना तर मंडळी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद मंडळी आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ संपण्याआधी व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खातरा मस्तरा आणि बिंधा असतं